कि पत्रकारिता के जनक दर्पण कर आचार्य बाल शास्त्री जांभेकर की 212वीं जयंती पर आज तिलक पत्रकार भवन में उनकी प्रतिमा को माल्यार्पण कर अभिवादन किया गया। पत्रकार भवन ट्रस्ट के उपाध्यक्ष विश्वास इंदुरकर, पत्रकार भवन के प्रबंधक विनोद देशमुख और प्रभाकर दुपारे ने बाल शास्त्री की प्रतिमा पर माल्यार्पण कर श्रद्धांजलि अर्पित की। इस मौके पर कई पत्रकार मौजूद थे। पत्रकारितेचे आद्यजनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रथम क्रमांक लागतो, त्यांचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे। त्यांनी त्या काळात सरकारी नोकरी म्हणजे इंग्रजांच्या सरकारी नोकरीत राहून दर्पण हे वर्तमानपत्र सुरू केलं, ते इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांमध्ये सुरू केलं आणि ते इंग्रजीच्या सरकारच्या नोकरीत राहूनही त्यांनी आपलं बेधडक लिखाण त्या काळात केलं आणि इंग्रजी सरकारला धारेवर धरलं, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं। त्याचप्रमाणे त्यांनी त्या काळातल्या अनिष्ट चाली रीतींना प्रथांना आपल्या लेखणीतनं विरोध केला, हे त्यांचं एक दुसरं महत्त्वाचं कार्य केलं। आजची जी महाराष्ट्रातली जी पत्रकारिता इतर राज्यांच्या तुलनेत जी विकसित झालेली आहे त्याचं श्रेय हे बाळशास्त्री जांभेकरांना देणं अगत्याचं आहे। त्याच्यानंतरची जी परंपरा आहे ती लोकमान्य टिळकांनी चालवली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवली आणि महाराष्ट्राची एक उज्ज्वल पत्रकारिता परंपरा यापुढे अशीच कायम राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।